मेनका क्लासिक्स कथा किस्से आणि बरच बरच काही काही आणि ऐकू कमी येत एकच उपाय अंबुलकर स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक सिटी इंटरनॅशनल स्कूल जवळ पंचमी हॉटेल चौक पुणे सातारा रोड पुणे फोन नाईन एट सिक्स झिरो नाईन डबल फाईव्ह फाईव्ह सिक्स फाईव्ह फोन नंबर परत एकदा नाईन एट सिक्स झिरो नाईन डबल फाईव्ह फाईव्ह सिक्स फाईव्ह कथा पाखरू लेखिका जया तारळेकर, वाचन जोग. दहावी क च्या वर्गात जॉन किट्सची डोव्ह ही कविता शिकवत होते कविता अतिशय दुःखार्थ होती आणि मी पण भावनेनं भारावून शिकवत होते समोर बसलेल्या मुलींशी मी केव्हाच संवाद साधलेला होता त्या माझ्याकडे एकटक पाहत होत्या माझे शब्द लक्षपूर्वक ऐकत होत्या ते कबूतर अरण्यात एकाकी होत त्याचं एकाकीपण त्याचं दुःख पाहून किंवा न पाहून म्हणा कवीनं ते कबूतर आपल्या घरी आणलं त्याच्यावर त्यानं जिवापाड प्रेम केलं माया केली नाजूक एक पदरी रेशमी धाग्यानं त्यानं त्याला बांधलं त्याला त्यानं निवडून निवडून वाटाणे खाऊ घातले तरी देखील तो पक्षी झुरून झुरून मेला माझ्या एकाएकी लक्षात आलं की समोरच्या बाकावरची पाठारे माझं लक्ष वेधित होती तिनं दरवाजाकडे हात केला होता मिस बाहेर गडी आलाय मी काचेच्या दरवाजाकडे पाहिलं पलीकडे बसप्पा गडी उभा होता मी दरवाजा उघडला तुम्हाला बाई बोलावत आहेत आत्ता लगेच होय अर्जंट आहे म्हणे मी दोन मिनिटात येते शांत बसा असं मुलींना सांगून वर्गाबाहेर पडले एवढं तातडीचं काय काम असेल या विचारात एका मी ऑफिसात शिरले प्रिन्सिपलबाईंच्या काचेरी टेबलासमोर शिक्षिका मिस जोगळेकर उभ्या होत्या त्यांच्या बाजूला माझ्या दहावी अ या वर्गातली विमल वाडकर मान खाली घालून एखाद्या गुन्हेगारासारखी उभी होती तिच्या शेजारी कुणी एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते का बोलावलं होतं अशी नम्र विचारणा मी करणार इतक्यात प्रिन्सिपल बाईंचे शब्द कानावर पडले ही वाडकर मुलगी तुमच्या वर्गातच आहे ना हिची हजेरी कशी आहे वाडकरकडे कडे पाहात बाई मला विचारत होत्या वाडकर विशेष घाबरलेली नव्हती पण तिची मान अजूनही खालीच होती आपल्या पावलांकडे स्थिर नजरेने पाहत उभी होती शीज फेअरली रेग्युलर तुमचं हजेरीचं रजिस्टर आणा पाहू स्टाफरूम मध्ये जाऊन मी रजिस्टर आणलं ते बाईंच्या समोर ठेवलं स्टाफरूम मधून येताना वाटेत मी त्यावर नजर टाकली होती एखाद दुसरा दिवस सोडून वाडकर नियमित हजर होती ही वाडकर दुसऱ्या एका मुलाबरोबर पळून जात होती रिक्षातून मिस जोगळेकरांना तिचा संशय आला सुदैवानं ती त्यांनाच सापडली म्हणून बरं आम्ही तिच्या वडिलांना बोलावून घेतलं आहे मला धक्काच बसला पण काही क्षणातच त्या एकंदर प्रकाराबद्दल मला राग आला विमलबद्दल आणि जोगळेकरांबद्दलही वाडकर कुठल्या मुलाबरोबर पळून जात होती आणि ती जोगळेकरबाईंना कुठं आणि कशी सापडली त्यांना तिचा संशय का आला ती प्रियकराबरोबर होती आणि पळूनच जात होती हे त्यांनी कसं ताडलं मी विमलच्या वडिलांकडे पाहिलं ते पन्नाशीच्या आसपास होते ते दुखावल्यासारखे उभे होते पण त्यांचा चेहरा आता कठोरसा दिसत होता माझी स्थिती अतिशय विचित्र झाली काय बोलावं सुचेना मिस तेलंग तुम्ही हिच्या क्लास टीचर आहात तिच्यावर जरा नजर ठेवा रजिस्टर परत देत बाई म्हणाल्या हो रजिस्टर घेऊन मी बाहेर पडले विमलची नतमस्तक मूर्ती सारखी नजरेत होती ती मुलगी बऱ्यापैकी होती सहजासहजी पास होण्यासारखी शाळेत लक्षात येण्यासारखी काही समस्या निर्माण करण्यासाठी ती गैरहजर राहत नसे अर्थात मी स्वतःच हजेरी घेण्याबाबत कडक नव्हते तिच्या वर्गावर पहिला तास असताना मी दक्षतेने हजेरी घेत असे इतर दिवशी ते काम मी मॉनिटरेसला सांगत असे एखादी मुलगी दुपारी घरी गेली तरी देखील मी तिला संपूर्ण दिवस हजर मांडित असे केवळ गैरहजेरीमुळे कुणाचं नुकसान होऊ नये कुणाचं वर्ष बुडू नये या सद्भावनेनं मी हजेरी घेण्याबाबत सैलच राही पण विमल ती दुपारीच न सांगता शाळेतून निघून जात असेल काय की शाळा सुटल्यानंतर पण हे सगळं मला पूर्वीच कसं कळलं नाही मला ही कुणकुण कशी -कुण लागली नाही मला आता वर्गात शिकवणं कठीणच जाणार होतं शिकवणं कदाचित जमणारच नव्हतं किट्सचं ते दुःखी पाखरू पार उडून गेलं होत दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरी घेत असताना संपूर्ण वर्गावर नजर टाकली नेहमी अगदी शेवटच्या पाकावर बसणाऱ्या वाडकरला माझी नजर शोधत होती वाडकर आलेली नव्हती मी काहीच बोलले नाही दोन तीन दिवस असेच निघून गेले वाडकर अजूनही शाळेला आलेली नव्हती पाचव्या दिवशीही तिची अनुपस्थिती पाहून मला राहावले नाही या मुलीबद्दल मी सारखा विचार करीत होते ती गैरहजर का राहत होती काय घडलं असेल तिचे आई वडील तिला त्रास देत असतील काय तुझं शाळेला जाणं पुरे असं त्यांनी तिला निर्वाणीचं सांगितलं असेल काय की तिलाच आता शाळा नको झाली होती तिला इकडे येणं बाहेर तोंड दाखवणं लाजीरवाणं नामुष्कीचं वाटत असेल काय असे एक ना दोन हजार प्रश्न मला सतावित होते मी तिचा सारखा विचार करीत होते या मुलीनं असा माझा मानसिक छळ मांडलेला होता तिची चौकशी करायलाच हवी होती हजेरी घेताना मी तिचं नाव मुद्दाम जोरात पुकारलं विमल वाडकर ऍबसेंट मिस कुणीतरी पार मागच्या बाकावरून उत्तरलं ही वाडकर अशी का अॅबसेंट राहते अलीकडे त्या आवाजाच्या दिशेनं नजर उठवीत मी विचारले बाई तिला घरात कोंडून घातलंय उभी राहता राहता साठेनं सांगितलं तुला कसं कळलं ग आम्ही त्यांच्या शेजारीच राहतो आई म्हणत होती तिच्या वडिलांनी तिला कोंडून घातलंय का कोंडून घातलंय असं काही मी विचारलं नाही मुलींबद्दल मला काळजी आहे त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते हे निदान दाखविण्यासाठी समोर बसलेल्या मुलींना खोटा दिलासा देण्यासाठी मी वाडकरची चौकशी करायला हवी होती पण मी गप्पच राहिले काही विचारावंसं वाटत नव्हतं काही बोलावंसं वाटत नव्हतं आणखी आठ दिवस लोटले तरीही वाडकर शाळेला आलेली नव्हती आता काहीतरी करायला हवं होतं वाडकरच्या घरी जाऊन यायला हरकत नव्हती निदान प्रिन्सिपल बाईंना तरी भेटायला हवं होतं बाईंना भेटायचं काम मी उद्यावर ढकललं या आधी वाडकरला घरीच भेटायची सुप्त इच्छा उरात होती दुसरे दिवशी सकाळी शाळेच्या प्रवेशदारातून आज आत शिरले साठे माझ्याकडे धावत येत असलेली मला दिसली काही विचार काही प्रश्न माझ्या मनात उमटण्यापूर्वीच ती माझ्यासमोर उभी राहिली धापा टाकत तिनं सांगितलं बाई वाडकरने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली काल रात्री अतिशय तीक्ष्ण शस्त्रानं साठेनं माझ्या मनावर प्रहार केला होता मी सुन्न झाले शाळेचा रिवाज होता कुणी शाळेतलं मेल तर पाच एक मिनिटं शोकसभा घ्यायची नंतर शाळा सोडून द्यायची एक दिवसाची सुट्टी ऑफिसात जाऊन मस्टर रोलवर सही केली इतक्यात प्रिन्सिपल बाईंकडून बोलावण आलं बाई पोक त गंभीर चेहऱ्यानं मला विचारत होत्या मिस तेलंग वाडकर बद्दल तुम्हाला समजलंच असेल हो सेंट्रल हॉलमध्ये शोकसभा भरवूया तुम्ही वाडकर विषयी दोन शब्द बोला नाही नाही मॅडम आय वुंट बी एबल टू टू बेअर इट माझ्या डोळ्यात अचानक अश्रू तरळू लागले होते बाईंनी आश्चर्यानं माझ्याकडं पाहिलं क्षणभर एक विचित्र शांतता सर्वत्र जाणवली इट्स ऑल राईट आय अंडरस्टँड काही क्षणानंतर बाई सावकाश म्हणाल्या मी बाहेर पडले कुठल्या तरी काळ विहिरीतून विमल वाडकरची प्राणकुडी मुक्त झाली होती पाखरू उडाल होत कायमच आधी या पाखरानं पौगंडावस्थेत भरारी मारली होती पौगंडावस्थेचं अजाण स्वयरसुख तिला प्रिय झालेलं होतं इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तिचं वाढते शरीर केवळ सुखातूर झालेलं होतं आणि ती नकळत भरकटली होती पण तिच्या आई वडिलांनी तिला वाचवायला हवं होतं आई वडील काय अडाणी असतात इतर कामात बिझी असतात निदान मी तरी तिला वाचवायला हवं होतं ही विद्यार्थिनीची दुसरी आई असते पण मीही तिला वाचवू शकले नव्हते मी दोषी होते मीच कुठंतरी अपुरी पडले होते पण आता काय आता पाखरू मार्गस्थ झालं होत आता आपण ऐकली लेखिका जया तारळेकर यांची मन हेलावून टाकणारी कथा पाखरू ही कथा माहेर मासिकाच्या मे एकोणीसशे एकोणऐंशीच्या अंकात प्रसिद्ध झाली होती